आज आपण केळी वक्र का असतात, केळी झाडावर वरच्या दिशेत का वाढतात याबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी दाबा व ऑलवरती क्लिक करा. केळ हे मुसा जातीच्या झाडाला लागणारे एक फळ आहे. वनस्पतीशास्त्रानुसार केळ हे एक बेरी आहे. इतर फळांप्रमाणे केळी हे त्यांच्या फुलांपासून तयार होतात. सुरुवातीला केळी इतर फळांप्रमाणे खालच्या दिशेत वाढतात. हळूहळू ते सरळ होतात आणि नंतर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वरच्या दिशेत वक्र होतात. केळींच्या अशा विशिष्ट प्रकारच्या वाढण्याच्या प्रवृत्तीस निगेटिव्ह जिओट्रॉपिझम म्हणतात. जिओट्रॉपिझम म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रतिसादात वनस्पतींच्या भागांची वाढ होणे. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या दिशेत वनस्पतींच्या भागांची वाढ होण्याला पॉझिटिव्ह जिओट्रॉपिझम म्हणतात. उदाहरणार्थ मुळांची वाढ, तर गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेत वनस्पतींच्या भागांची वाढ होण्याला निगेटिव्ह जिओट्रॉपिझम म्हणतात. उदाहरणार्थ खोडाची वाढ किंवा केळीची वाढ. केळी निगेटिव्ह जिओट्रॉपिझमचे अनुकरण करतात, म्हणून ते जमिनीच्या दिशेत न वाढता वरच्या म्हणजे सूर्यप्रकाशाच्या दिशेत वाढतात. सोप्या भाषेत केळी एका विशिष्ट शक्तीच्या विरुद्ध दिशेत वाढल्याने ते वक्र होतात. केळींच्या या विशिष्ट वाढीच्या पद्धतीचे कारण म्हणजे सर्वात आधी केळी वर्षावन म्हणजे रेन फॉरेस्टमध्ये उगवली. वर्षावनमध्ये सूर्यप्रकाश खूप कमी असतो. घनदाट पानांमधून खूप कमी प्रकाश किरणे खालीपर्यंत पोहोचतात. तेव्हा इतर वनस्पती आजूबाजूला घनदाट पानांमधून येणाऱ्या छोट्याशा प्रकाश किरणांकडे वाढू लागली. परंतु केळीची झाडे प्रत्यक्षपणे प्रकाश किरणांकडे वाढली नाहीत, कारण केळीची झाडे आजूबाजूच्या प्रकाश किरणांकडे वाढू लागली तर ती वाकडी होतील व अस्थिर होऊन खाली पडतील. त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या शोधात झाडे अस्थिर होऊ नयेत म्हणून केळी वरच्या दिशेत वक्र होऊ लागली. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.